मिरज पंचायत समिति मासिक सभेत सेस निधीच्या मागणीसाठी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सेस फंड थकल्यानं आक्रमक झालेल्या सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा अधिकाऱ्यांसमोर हक्काचा निधी मिळालाच पाहिजे अशी मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत जोरदार घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडला। पंचायत समितीला आलेल्या 15व्या वित्तचा मिळालेला निधी खर्च करण्याबाबत अधिकाऱ्यात समन्वय नसल्याचा व निधी खर्च करण्याबाबत उदासीनता असल्याच्या कारणावरून सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। मिरज पंचायत समितीची मासिक सभा सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटोणे, गटविकास अधिकारी अप्पा सुसरगर यांच्या उपस्थितीत पार पडली। तालुक्यात महसूल वाढलेला असताना या उत्पन्नावर आधारित पंचायत समिती सदस्यांना मिळणारा सेस निधी 3 वर्षांपासून मिळालेला नाही। निधी मिळण्यात अडचण काय आहे? हक्काचा निधी मिळालाच पाहिजे अशी मागणी अशोक मोहिते यांनी सभेस उपस्थित जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी महेश अवताडे यांच्याकडे करीत असतानाच किरण बणगर, विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, कृष्णदेव कांबळे, रंगराव जाधव, दिलीप कुमार पाटील, सतीश कोरे यांच्यासह महिला सदस्यांनी हक्काचा निधी मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडला। जिल्हा परिषदेला सेसचा निधी प्राप्त नाही, तो प्राप्त होताच मिळेल असे अवताडे यांनी सांगता सदस्य शांत झाले। पंचायत समिती सदस्यांना 15व्या वित्तचा सुमारे 1 कोटीहून अधिक निधी पंचायत समितीला प्राप्त झाला आहे, मात्र गेल्या 6 महिन्यांपासून सदस्यांना विकास कामासाठी निधी वाटप झालेला नाही, याचा जाब विक्रम पाटील यांनी अधिकाऱ्यांना विचारला। यावेळी कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यावरून अधिकाऱ्यात समन्वय नसल्याचे निदर्शनास येताच अशोक मोहिते, विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, कृष्णदेव कांबळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। सदस्यांचा कालावधी संपल्यावर निधी खर्चाचे नियोजन करणार आहात का, असा जाबही सदस्यांनी विचारला। उपसभापती अनिल आमटोणे यांनी हस्तक्षेप करीत 15व्या वित्तच्या निधी खर्चाचे तातडीने नियोजन करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानं अधिकारी सदस्य यांच्यात निर्माण झालेल्या वादावर पडदा पडला। एलईडी बल्ब खरेदी घोटाळ्यातील दोषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप दिलीप कुमार पाटील यांनी केला। त्या ग्रामपंचायतीलाच खर्च केले पाहिजे, कारण त्यांचं नुकसान जास्त होतं। शेतीवाडी गावची अवस्था अशी आहे, दोन्ही गावच्या चारी बाजूची जी रस्ते आहेत ते सगळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। रस्ते करून 2-3 वर्ष झाले, आता त्या रस्त्याला पूर्ण निधी धरणे शक्य नाही। तुम्ही पूर्ण गाव उद्ध्वस्त झाले, त्यांना साधी सायकल सुद्धा चालवता येईल त्या गावाचे एवढे बेकार अवस्थ झाले। आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून किंवा जोन क्रीडी डिपार्टमेंटकडून त्या गावाला निधी दिला जात नाही, तो निधी त्या गावालाच पोहोचला पाहिजे। विभागणी कोण करतंय? ग्रामाची विभागणी ग्रामसेवक पद्धतीने करतात काय? सरपंच ठराव घेऊन केलेला, ठराव चुकीचा सदस्यांनी समजा ठराव चुकीचा मांडला असला तर सूचना करायचं की ठराव चुकीचा आहे म्हणून। ते तर बरोबर आहे, त्यांनी पत्र देताना पत्र पूर्ण कामाचं दिलेलं आहे, मग तू कुणाची जी ग्रामपंचायतीने पत्र देताना पूर्ण काम एकाच वेळी दिलं, त्यात दोन भाग पाडले, ती चुकून पहिली